मुंबईहून न्यूयॉर्कला जायच्या विमानात बसलेलो आहे आणि माझा एक मित्र भेटला आहे. या मित्राला तुम्ही सुद्धा ओळखत असाल. सुधीर कैसे हो आप? मानता हूँ यार, कैसे पहुंच जाता है यार तू? क्योंकि मुझे भी टिकट और वीजा करने में बड़ी दिक्कत हो गई. आपने क्या जुगाड़ किया? बस सचिन सर की मेहरबानी और हम पहुँच गए. फ्लाइट टिकट और वीज़ा सचिन सर ने लगवाए और आपकी भी क्या सपोर्ट मिल गया क्या? हाँ, इंडियन टीम है वहाँ ये बंदा पहुँच जाता है. मानता हूँ यार तेरे को, मानता हूँ. मिलते हैं ग्राउंड पे. जय हिंद. जय हिंद. 15 तासाचा प्रवास आता अगदी संपत आलेला आहे. की मी न्यूयॉर्कला येऊन पोचलेलो आहे आणि आता न्यूयॉर्कच्या जेफ कॅनेडी एअरपोर्ट वरन आता मी माझ्या मित्रासोबत. निलेश, कसा आहेस मित्र? एकदम मजेत, एक्साइटेड. अरे काय रणगाडा गाडी घेऊन आलाय टेस्लाची आणि त्यात नाही यांनी ती सेल्फ ड्राईव्हला टाकली आहे. माझी घबराट होती आणि तो निवांत आहे. पण न्यूयॉर्क शहर असंच आहे नाही का रे, गर्दी असते पण हे अमेरिकेमध्ये वातावरण होत आहे आता क्रिकेटचं, एवढं मी नक्की सांगू शकतो. अरे निलेश, एकदम बदललं सगळं. समोर टंगाळ्या इमारती दिसायला लागल्या. आता आपण न्यूयॉर्क मध्ये चाललोय. जेएफके वरून न्यूयॉर्क मध्ये एंटर करतोय. समोर तुम्हाला स्कायलाइन दिसते न्यूयॉर्कची, एम्पायर स्टेट दिसते डावीकडे साईडला. एकदम टेरेन बदलल्यासारखं झालंय रे आता. आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर एकदम एक्स्ट्रीम लेफ्ट ला उंच इमारत दिसते. पण दिवस पण छान आहे आज. स्कायलाइन छान दिसते. सनी सनी आहे. ऑलिम्पिक. करेक्ट करेक्ट. न्यूयॉर्कला निलेश क्रॉस करणं म्हणजे टनल हा आलाच ना? ऍब्सोल्युटली. आणि टनल आणि टनल बरोबर ट्रॅफिक हे दोन असोसिएटेड गोष्टी आहेत. न्यूयॉर्कच्या सेंट्रल प्लेस मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या जवळ आम्ही आता जातोय. जेएफ कॅनेडी एअरपोर्टला उतरून आता मी मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या जवळ आलेलो. पेन स्टेशन जवळ आहे. तिकडे दाखवा. हे सगळं शक्य आहे ते माझ्या मित्रामुळे, निलेशमुळे. कारण हे ते स्टेशन आहे. आता या मॅडिसन स्क्वेअर गार्डनचं महत्व सांग फक्त एकदा. या इथे सर्वांना सर्वात पहिल्यांदा मोदी आलेले आणि मोदींचं पहिलं भाषण. किती साली? 2014 नोव्हेंबर 2014 मध्ये सर्वात पहिलं जे इंटरनॅशनल भाषण झालं ते मोदींचं याच मॅडिसन स्क्वेअर गार्डन. बापरे बापरे. म्हणजे खेळ म्हणा, संस्कृती म्हणा, सगळ्याचं हे केंद्र आहे. त्यामुळे आता इकडे त्यामुळे आता बस पकडून पुढच्या प्रवासाला जायचं आहे. चला, बाय बाय.